रोजच्या ताज्या घडामोडींबरोबरच मनोरंजन आणि माहितीचा खजाना असणाऱ्या व्हिडिओज पाहण्यासाठी स्पी न्यूज लाईव्ह 24ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. नमस्कार, मी विष्णू, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये तुमचं स्वागत करतो. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीनं अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम केल्यास सदस्यत्व रद्द करण्यात येईल असा महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्या जनाबाई यांची याचिका दाखल केली होती. लोकप्रतिनिधी हा जबाबदार व्यक्ती असतो, त्यामुळे त्याच्या कुटुंबातील व्यक्ती देखील जबाबदार आहेत. लोकप्रतिनिधी बरोबर त्यांच्या घरातील कुणीही अनधिकृत बांधकाम केलं तर त्याला तो प्रतिनिधी जबाबदार असेल आणि असं झाल्यास तात्काळ त्यांच्या पदावरून काढण्यात येईल अशा प्रकारचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. गेल्या वर्षी कधी नव्हे ते एवढा महापुराचा विळखा कोल्हापूरला पडला आणि यंदा तर कोरोनाने साऱ्यांनाच स्वतःचा जीव मुठीत घेऊन काम करावं लागत आहे. साहजिकच यंदाच्या गणेशोत्सवावरील कोरोनाचे सावट आणखी गडद होत असून यंदाच्या उत्सवात देखावे सादर होण्याची शक्यता कमी आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डिंग स्टुडिओमधले कामाचे नारळ अद्यापही फुटलेले नाहीयेत, त्यामुळे या स्टुडिओ आणि तेथील कलाकारांना महापालिका निवडणुकीची प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे. शिवाजीपेठ, मंगळवारपेठ, रंकाळा परिसर, कसबा बावड्यात सजीव देखाव्यांची तर शिवाजी उद्यमनगर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजरामपुरी आदी भागांना तांत्रिक देखाव्यांची परंपरा आहे. सोमवार, शुक्रवार, शनिवार, जुना बुधवार या पेठांना तर काही वर्षात प्रबोधनाच्या पेठा म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. दमदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले. केरले तालुका करवीर येथे पुरात वीज खांबावर वीज पुरवठा बिघाड झाला होता, यामुळे 3 गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला. अशावेळी महावितरणच्या 4 जिगरबाज कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यातून पोहत जात वीज पुरवठा सुरळीत केला. केरले येथून भुयेवाडी विभागाला वीज पुरवठा होतो. केरले येथे ट्रान्सफॉर्मर पुराच्या पाण्यात बुडाले. खांबाभोवती 3 ते 5 फूट पाणी होते. वाढलेले गवत झुडपेही होती. मात्र येथे वीज पुरवठा दुरुस्ती केली नसता तर भुयेवाडी व निगवे गावाचा पाणी पुरवठा वीज अभावी बंद राहिला असता. यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल लेंगरे व कर्मचारी नितीन गुरव यांनी पोहत जाऊन वीज पुरवठा दुरुस्त केला. यावेळी केरलीचे महावितरण शाखेचे अभियंता ऋषिकेश, उत्तम शिंगे, राजू लांजे, सुभाष विचारे व उपअभियंता विक्रांत सपाटे यांचं मार्गदर्शन लाभलं. चीनच्या नागरिकाद्वारे भारतातून राहून चालवल्या जाणाऱ्या हवाला व्यवहाराबाबत अनेक खुलासे झाले आहेत. आयकर विभागाच्या टीमने केलेल्या छापेमारीमध्ये जवळपास 1,000 कोटी रुपयांचा हवाला व्यवसाय उघडकीस आला आहे. गुप्तचर संस्थेच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर आयकर विभागाच्या टीमने दिल्ली, गाझियाबाद आणि गुरुग्राममध्ये जवळपास 21 ठिकाणांवर छापा टाकला. आतापर्यंत विभागाला 300 कोटींच्या हवाला व्यवहाराची माहिती मिळाली असून विभागानुसार ही रक्कम 1,000 कोटींपेक्षा अधिक असू शकते. चीनी नागरिक असलेला लोऊ सांग भारतात आपली ओळख बदलून राहत होता. त्याने मणिपूरच्या एका मुलीशी लग्न देखील केलं आहे. सांग भारतात चार्ली पँग बनून भारतीय नागरिक असल्याचं भासवत होता. त्याच्याकडे भारताचे बनावट पासपोर्ट आणि आधार कार्ड देखील आढळले आहेत. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून अमेरिकेच्या उपराष्ट्रपदाचे तिकीट मिळवून मोठा इतिहास रचला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडन यांनी हॅरिस यांची निवड केली आहे. सध्या कमला हॅरिस या कॅलिफोर्नियामधून अमेरिकन सिनेटर नियुक्त आहेत. महत्वाचं म्हणजे अमेरिकेतील मुख्य पक्षाकडून उपराष्ट्रपती पदाची तिकीट मिळवणाऱ्या कमला हॅरिस या पहिल्या आशियाई अमेरिकन नागरिक ठरल्या आहेत. मागील वेळेस हॅरिस या राष्ट्रपती पदासाठी रिंगणात होत्या, मात्र पाठिंबा न मिळाल्याने त्या बाहेर पडल्या होत्या. जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ आज जाहीर झालं आहे. यात माजी आमदार के पी पाटील यांची मुख्य प्रशासक म्हणून निवड झाली आहे. मंडळात सर्व अशासकीय व्यक्तींच्या पात्रतेची शहानिशा करून नियुक्ती करावी असे आदेश कार्यसन अधिकारी जयंत भोईर यांच्या सहीने जिल्हा निबंधकांना देण्यात आले आहेत. बाजार समितीच्या संचालक मंडळाने नुकताच राजीनामा दिला. त्यानंतर येथे जिल्हा निबंधकांनी प्रशासक म्हणून प्रदीप मालगावे यांची निवड केली होती. त्यांनी प्रशासक म्हणून 4 दिवस बाजार समितीचा कारभारही पाहिला. अशातच समितीवर अशासकीय नियुक्ती केल्याची माहिती जिल्हा स्तरावर आली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली तसेच गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले. कोरोनाच्या संकटात दैनंदिन कर्तव्य बंदोबस्त उत्साहाचे नियोजनाबरोबरच गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याच्या तणावाचे काम जिल्हा पोलीस दल सक्षमपणे बजावत आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी मार्चपासून लॉकडाऊन लागू आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय आरोग्य विभागाबरोबर पोलीस दल रात्रंदिवस राबत आहे. प्रशासनाला मदत करण्यापासून बंदोबस्ताची धुरा पोलीस दलानं सक्षमपणे सांभाळली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे, विनापास प्रवास करणाऱ्यांना रोखण्याचं महत्त्वपूर्ण काम पोलीस दलानं पार पाडलं. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मनोरंजन क्षेत्रावर परिणाम झाला आहे. यास वॉल्ट डिस्ने वर्ल्ड थीमची पार्क देखील अपवाद राहिलेला नाही. येत्या सप्टेंबरपासून थीम पार्कच्या भेटीचा कालावधी कमी केला आहे आणि त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. दरम्यान मार्च महिन्यापासून हाहाकार माजवणाऱ्या कोरोनामुळे वॉल्ट डिस्ने वर्ल्डला अब्जावधी डॉलरचा फटका बसला. 8 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मॅजिक किंगडम, हॉलिवूड स्टुडिओज, ॲनिमल किंगडम आणि यपकोट भेटीचा कालावधी कमी करण्यात येत आहे. या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पाळणे, मास्क वापरणे, थर्मल चाचणी आदींचं पालन केलं जाणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार मॅजिक किंगडम, हॉलिवूड स्टुडिओज आणि ॲनिमल किंगडम हे नेहमीच्या वेळेपेक्षा 1 तास अगोदर बंद करण्यात येणार आहेत. कोरोना योद्धा म्हणून रस्त्यावर लढणारे पोलीस कर्मचारी आता मोठ्या संख्येने बाधित होताना दिसत आहेत. बाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ आणि चांगले उपचार होऊन पुन्हा या कोरोना युद्धामुळे ते सामील व्हावेत या उद्देशानं पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी नवीन संकल्पना पुढे आणली. पोलीस मुख्यालयाजवळच त्यांनी पोलिसांसाठी 50 खाटांचे कोविड सेंटर तयार केले असून आज ते सुरू करण्यात आलं. कोरोनाशी युद्ध लढताना त्यांचा संसर्ग थांबवण्यासाठी पोलीस रस्त्यावर राबत आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 54 पोलीस कर्मचारी आणि काही अधिकारी कुटुंबीय कोविड बाधित झाले आहेत. एकट्या शहर पोलीस ठाण्यातील 11 कर्मचारी बाधित झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखताना हे पोलीस कर्मचारी नागरिकांच्या संपर्कात येत आहेत. कोल्हापुरातील प्रसिद्ध क्रिकेटपटू व माजी रणजीपटू ध्रुव केवळकर वय 53 यांचे आज निधन झाले. कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ते कार्यरत होते. महाराष्ट्र संघाकडून त्यांनी आपले कसब दाखवले. शाहूपुरी संघाकडून जिल्हा क्रिकेट संघटनेचे सदस्य म्हणून ते कार्यरत होते. निवड समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं. ज्युनियर क्रिकेटपटू घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कोल्हापुरात शाहूपुरी जिमखाना आणि केळवकर असं समीकरणच तयार झालं होतं. कोल्हापुरातील मोजक्याच रणजीपटूत केळवकर यांचा समावेश होता. त्यांच्या फलंदाजीचे कौशल्य आजही अबाधित आहे. क्रिकेटमध्ये ग्रासरूटवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केलं. विविध क्रिकेट स्पर्धेत अलीकडच्या 15 ते 20 वर्षांमध्ये ज्या तरुण क्रिकेटपटूंनी नाव कमावलं त्यांच्या जडणघडणीत केळकर यांचा मोठा वाटा होता. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. अशाच नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.